कायम प्रयत्न करते हो ऍडजस्ट करायचा, पण तुम्ही मला मनापासून स्वीकारतच नाही आहात. माई मालती वंश पण चुकतात ना, मग त्यांच्यासाठी वेगळे नियम आणि माझ्यासाठी वेगळे नियम असं का? ए माधुरी, बाळा शांत शांत हो. अण्णा मान्य करते मी चुकते, नाही हो सवय मला ह्या सगळ्याची, पण मी निदान प्रयत्न तरी करते ना, खूप प्रयत्न करते हो मी. माधुरी बघ, अनिल प्लीज बोलू दे ना मला. माई हे बघा, मी आज एवढं सगळं बोलते म्हणून प्लीज माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. फक्त माझी बाजू मांडते एवढंच. अजून काय बाजू मांडायची ग तुला? मी स्वतः तुला साठ्यांशी बोलताना ऐकलंय, तुझ्या मनात काय चाललंय ना हे चांगलंच माहितीये मला. स्वप्नीलला माझ्यापासून आणि या घरापासून तोडायचं असंच ठरवलंयस ना? आणि हा जो काही तू दुःखाचा पाडा वाचलास ना ग, अगं हे सगळं वैशालीनेही केलंय. तिलाही त्रास झाला नसेल असं नाही, पण तिनं कधी अशी टोकाची भूमिका नाही घेतली. आणि तू मात्र विनाकारण या भरल्या घरात फूट पाडायला निघालीस. नाही माई, मी असं काही करत नाही आणि करणारही नाही. स्वप्नीलला तुमच्यापासून का तोडेन मी? फक्त कधी कधी असं वाटत कि एकत्र राहून जर कटुता निर्माण होणार असेल तर त्यापेक्षा थोडं वेगळं राहून गोडवा जपण्यात काय हरकत आहे. बस, ज्याला कटुता निर्माण करायची ना तो कुठंही राहून करू शकतो, आणि नसेल करायची ना तर एका घरात राहूनही ती होत नाही. जसं आजवर या घरात चालत आलं, पण आज या घरात पहिल्यांदा वेगळं व्हायची भाषा बोलली गेली. चुका तर तू करतच आलीस ग, पण आज तर कळस गाठलास. आज तू सगळ्यात मोठी चूक केलीस माधुरी. काय रे, तुझं काय मत आहे तुझ्या बायकोच्या विचारांबद्दल? नाही, शांतपणे तू ऐकून घेतोयस म्हणून विचारलं.